संघ मात्र जांभेलीपाडा टीम ने टॉस जिंकल्यानंतर निर्णय घेतला आहे तो बैटिंग करण्याचा आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केला नेवाली टीमला। चला नेवाली टीम आपण लगेच क्षेत्ररक्षण लाभा दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया। विश ऑल द बेस्ट बोथ द टीम। दोन्ही संघाला आम्ही शुभेच्छा देतोय कारण मॅच फार चांगली होईल। मागची मॅच थोडीशी एकतर्फा पाहायला मिळाली। 75 धाबेला उत्तर देताना पाली संघ अपेक्षित फलंदाजी करू शकला नाहीये। मतलब या मैच मध्ये पाहूया जांभेली टीम ने देखील जांभेलीपाडा टीम ने देखील टॉस जिंकल्यानंतर बैटिंग स्वीकारली। सुरुवातीचे दोन मैच चेसिंग झाल्या त्याच्यानंतर तिसरी मैच डिफेन्स झाली आहे आणि या मैच मध्ये तर काय घडेल। तो दोन्ही टीम आपण सज्ज होत आहेत मैदानावरती। दोन ओपनिंग ब्लास्टर आपण पाहिले तर जांभेलीपाडा टीम कडून येतात। सलामीसाठी दोन खेळाडू येतात संदीप पाटील आणि सागर पाटील। हे दोन खेळाडू आलेत दोन ओपनिंग ब्लास्टर मैदानावरती सज्ज झालेत आणि बॉलिंग मागवरती सज्ज होत आहे। पहिलं पावर पे षटक घेऊन आलाय तुषार जाधव। पावर प्ले षटक दोन खेळाडू तुम्ही पाहतात एक ऑन साइड ला एक ऑफ साइड ला लॉन्ग ऑफ रिजन मध्ये एक लॉन्ग ऑन रिजन वाइड इज लॉन्ग ऑन ला। हे दोन खेळाडू आणि पंचांचा ग्रीन सिग्नल सामना स्टार्ट लेट्स प्ले। हा सामना तर स्टार्ट होत आहे। पाच ओव्हरची ही लढत आणि याच्यानंतरची लढत असेल सेकंड राऊंड आम्ही कदाचित चार षटकांचा असेल। पहिली मॅच असेल पाले वर्सेस द्वारली जय गोलोबा द्वारली वर्सेस कापरी सिद्धी पाले गाव या दोन टीम मध्ये असेल सेकंड राऊंड ची लढत। पहिला चेंडू फार चांगला वेगवान बॉल अतिशय वेगाने चेंडू फेकलाय आणि चेंडू बॉडीवरती आदळलाय रस मिळणार नाहीये। डॉट चेंडू आली पहिलाच बॉल इथे सुरेख फेकत असताना गोलंदाज पहिलं षटक फेकतो तुषार जाधव पाबळ सरकारचं। एमटीसीच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक वर्ग आम्हाला जोडले गेलेत त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। जय हनुमान चषक 2022 हे शानदार पर्व। हा चेंडू इथे मात्र मोठा फटक्याचा प्रयत्न एसटी रक्षकाच्या पाठीमागे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय। रन्स त्या ठिकाणी मिळाली सिंगल आणि सिंगलनं खात कोले केले सलामी बी खेळाडू ओपनिंग ब्लास्टरनं एक खेळ धावसंख्येनं। संदीप पाटील सागर न स्ट्राईकला आपण पहिलं खातं खुलं केलं पहिला एक दाबेनं दोन चेंडू मध्ये त्यांना एक रन्स मिळाली। त्याच्यानंतर आता आपण पाहतोय फलंदाज संदीप आलाय सेकंडला। ही सलामी बी जोडी जांभेली पाडा टीम कडून पाहायला मिळते। जनमान क्रिकेट संघ पंसीपाडा आयोजित जनमान चषक 2022 हे दोन दिवसाची क्रिकेट स्पर्धा आणि आज इनसाइड आउट स्ट्रोक शॉर्ट एक्स्ट्रा कबच्या डोक्याबरन चेंडू उजवून खेळण्याचा प्रयत्न केलाय चांगला फटका रन्स त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत दोन। पावर प्ले मध्ये बॅटिंग मात्र आपण पाहतो करत असताना संघ जांभेलीपाडा टीमला टोटल आपण पाहिली एकूण स्कोर 3 या धावसंख्येनं। फलंदाज संदीपनं खातं खुले केले 2 या धावसंख्येनं। क्षेत्ररक्षण तुम्ही पाहता तीस गत केलेच्या आतमध्ये ऑन साइड ला खेळाडू तुम्ही पाहतात मिडॉन तैनात आहे। त्याच्यानंतर आपण पाहिलं शॉर्ट स्क्वेअर लेग तैनात आहे शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग तैनात आहे। त्याच्यानंतर आपण पाहतो इथे हा बॉल हवेत आहे मिस्टामिंग संदीप पाटील बॅक टू द डगआउट आणि आता जांभेलीपाडा टीमला लागलाय पहिला धक्का संदीप पाटीलच्या स्वरूपात खेळाडू बाद विकेट नंबर 5 टीमची टोटल 3 रन्स लॉस ऑपन विकेट। न्यू बॅट्समॅन तुषार पाटील खेळाडू संदीप बाद झाले मैदानावरती। तर न्यू बॅट्समॅन आलाय तुषार 9 सेकंड 32 सेकंडला तुम्ही पाहताय सागरला आणि आता पहिलं षटक फेकत असताना गोलंदाज तुषार जाधव व्हेरी गुड डिलिव्हरी व्हेरी गुड डिलिव्हरी चांगला चेंडू इथे सिलिमिट ऑफ आणि इथे संधी होती प्रयत्न चांगले केलेत तर त्या ठिकाणी लास्ट मोमेंट बॉल हातातला व्यवस्थित सापडला नाही आणि एक रन्स घेण्याचा प्रयत्न होता रन्स मिळाली नाहीये।
डॉट चेंडू होता है टीम ची टोटल एकूण स्कोर अपन पाहतोय धावपळका मध्ये अवघ्या 3 रन्स सागर होते सेकंडला फार वेगाने आले होते आणि तिथे संधी देखील होती कॉलिंग व्यवस्थित झाली नव्हती दोन खेळाडू मध्ये कदाचित तिथे सागरला माघारी पळताप लागलं असतं जर व्यवस्थित चेंडू कलेक्ट करून फेक केला असता तर कदाचित तिथे विकेट मिळाली असती मात्र जाऊया जरतरला क्रिकेटमध्ये स्थान नाही आहे आणि असं म्हटलं देखील जातं की क्रिकेट जरतर शिवाय क्रिकेट देखील नाही आहे तर जातोय आपण मैदानावर पुन्हा एकदा बॉलिंग मागवती तुषार व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड डिलिव्हरी गुडलेंचा त्यानं वापर केला पहिला बॉल पासन आक्रमकतेनं त्यानं गोलंदाजी केली आणि समोरच्या टीमला आता दबावात टाकलाय ओव्हर नंबर पहिलं समाप्त झालं आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल रन संख्या आपण पाहतो एकूण 3 रन्स लॉस ऑफ 1 विकेट आणि येतो पहिला चौकार गोलंदाज हेमंत भोईरचं स्वागत केलं पहिला बॉलबती दमदार चौकार तुषारचा पहिला बॉलबती आपण पाहिलं इथे तुषारनं देखील तुषार पाटीलना चौकार ठोकलाय चौकाराबरोबर टीमची टोटल एकूण पाहायला मिळाली 7 या धावसंख्येवरती 7 रन लॉस ऑफ 1 विकेट खेळाडू आपण पाहिले संदीप पाटील बांधवणारे खेळाडू पुन्हा एकदा हेमंत भोईर हा चेंडू मिस टायमिंग आहे शतरक्षक पोहोचले तिथे झेल पर्यंत मात्र कॅच ड्रॉप झाली अतिशय सोपा झेल होता कारण जेव्हा बॉल हवेत जातो ना तेव्हा तुमच्याकडे संधी असते त्या बॉलच्या बरोबर मधोमध त्याच्या खाली पोहोचायचं असतं आणि सगळ्यात महत्वाचं की तुमची जी नजर असते ती बॉलवरती शेवटपर्यंत रुकून धरायची आणि मग तो बॉडी बॅलन्स तुम्हाला त्या बॉलवरती जरूर मिळतो आणि इथे हातातनं बॉल निसटलाय रन्स मिळाली एक टीमची टोटल 8 धावा सोपा झेल ड्रॉप केलाय कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं आणि हे सोपे झेल तर तुम्ही सोडत असाल तर टीमला फार महागात पडेल कारण क्रिकेटमध्ये एक एक रन्स किती महत्वाची आहे आणि झेल ड्रॉप झाल्यानंतर रन्स देखील मिळाली खेळाडूला जीवनदान देखील मिळालंय मग पुन्हा एकदा हेमंतचा चेंडू फार चांगला चेंडू डॉट फेकला त्यानं हेमंतचं षटक देखील चांगले पहिला बॉल सोडला तर आपण पाहिलं त्यानं आतापर्यंत चेंडू फेकी फार चांगली केली आहे 3 चेंडू 5 धाबा त्याने खर्च केल्यात बॉलिंग मागवती हेमंत भोईर पुन्हा एकदा सज्ज झालं सेकंड पावर प्ले तो हाताळतोय आणि ते खेळाडू आपण पाहतोय सलामीवीर सागर पाटील ज्याच्या बॅटमधून फक्त एकच रन झाली बॅटची एज खराब क्षेत्र रक्षण पुन्हा एकदा आणि जोपर्यंत चेंडू अडवून फेक केली जाईल तोपर्यंत 2 रन्स त्या ठिकाणी कंप्लीट झाल्या नाही बरी टीमकडनं चुका होतात आणि असं म्हटलं जातं ना की चुकीला माफी नाहीये जर तुम्ही चुकाल ना तर मॅचला देखील मुकाल कारण हे समीकरण आहे प्रत्येक मॅच मध्ये तुमच्याकडनं अपेक्षित तुमची खेळी आहे तर एकूण स्कोर आपण पाहिला धावपळकाबाबती 10 रन्स हा चेंडू कट केलाय फटका चांगला आहे आणि जातो बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं सी मारे का बाहेर आलाय चौकार तर निश्चित युट्यूबच्या माध्यमातून देखील अनेक सारे प्रेक्षक वर्ग एमटीसीच्या माध्यमातून सामन्याला एन्जॉय करतात आताच लाईव्ह टेलिकास्ट एन्जॉय करतात आमचे मित्र मराठा किंग राहुल बारिंगे आणि संजय बांगर हे देखील एन्जॉय करतात आणि जांभिवली गाव पाड्यासाठी त्यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात नेबाली टीमसाठी त्यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात थँक्यू सो मच आणि आलाय चौकार इथे लास्ट बॉल वरती आणि
तर सर्व गाड़ी चालकांना टू व्हीलर किंवा फोर व्हीलर सगळ्यांना विनंती आहे जो रस्ता आहे ना त्या रस्त्यावरती कोणीच गाड्या पार्किंग करू नका कारण त्या ठिकाणी येण्याजाण्याचा जो रस्ता आहे त्यामुळे अनेक गाड्यांना अडथळे निर्माण होतात तर आपल्यामुळे कोणाला अडथळे निर्माण होऊ नये म्हणून आपल्या गाड्या व्यवस्थित जागेवरती पार्किंग करा बघा कमेंट बॉक्सच्या उजव्या साईडला खाली भरपूर जागा तिकडे जाऊन आपण आपली गाड्या पार्किंग करा प्लीज गोलंदाज तैयार षटक क्रमांक तीन आणि आता बॉलिंग मार्क मध्ये सज्ज झालाय तुषार जाधव सेकंड स्पेल हाताळण्यासाठी कारण पहिल्या स्पेल मध्ये त्यानं रन्स दिला होता पहिल्या स्पेल मध्ये फक्त तीन आणि त्याचा वापर पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये केला फटका चांगला समोर खेळतात ऑन साइडला वाईड स्लॉंग आणला चेंडू बीट करून सी मारे का बाहेर तुषार जाधवचं देखील स्वागत केलंय यावेळी फलंदाज स्ट्रायकला तुषार पाटील नाम तुषार टू तुषार आणि तुषारनं स्वागत केलं तुषारचं टीमची टोटल एकूण धावसंख्या 22 होती षटक क्रमांक 30 मैदानावरती सुरू झालंय बाबा सरकार षटक संपल्यात त्यामुळे शतकक्षण थोडस विखुरलेलं आहे आता चेंडू लाईन बरकटली व्हाइट बॉल पंचांनी घोषित केला आणि रन्स मिळते एक टीमची टोटल 23 होती हे विखुरलेले शतकक्षण तुम्ही पाहतात ऑफसाईडला दोन काढू कबर आणि लॉंग ऑफ ते दोन काढू ऑफसाईड मध्ये तीन काढू ऑन साईड मध्ये तुम्ही पाहतात एक स्पेअर लेग मिड विकेट आणि लॉंग ऑन हे तीन काढू ऑन साईडला त्याच्यानंतर आपण पाहिलं शॉर्ट एक्स्ट्रा कबर लाईक खेळाडू आहे पॉइंट लाईक खेळाडू देखील आपण पाहतोय पुन्हा एकदा हा चेंडू पडल्यानंतर मात्र ऑप्शनच्या बाहेर इट इज अ वाईट एक मोठा फटका आल्यानंतर ते तुषार जाधव तर लाईन बरकटली आणि दिशा त्यानं बरकटली दिशाहीन गोलंदाजी आणि आम्ही सातत्याने सांगतो की दिशा बरकटली तर दशा व्हायला बेगणार नाही आणि दशा जर खराब झाली तर मॅच जिंकणं तुम्हाला कठीण होईल टीमची टोटल एकूण 24 या धावसंख्येमधी षटक क्रमांक 3 हा चेंडू समोर खेळतात रन्स मिळाली एक डबलचा प्रयत्न नाहीये नकार दिला टीमची टोटल एकूण स्कोर 25 टीमची टोटल धावसंख्या आपण पाहिली एकूण स्कोर बढती लागली 25 रन्स एकूण धावसंख्या 30 षटक मार्गस्थ असताना येणारी मॅच आपण पाहतोय नेक्स्ट मॅच असेल सेकंड राऊंडची पहिली लढत असेल कपरी सिद्धी पालय वर्सेस जय गोलोबा द्वारली या दोन टीम मध्ये असेल सेकंड राऊंडची पहिली मॅच ब्लॉक हॉल मध्ये चेंडू फेकलाय फार वेगानं चेंडू जसा वेगानं पडला तसा वेगानं निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि डॉट चेंडूची समाप्ती टीमची टोटल अद्याप आपण पाहिली 25 धावसंख्येवरती आहे षटक फेकतो आतापर्यंत आपण पाहतो एकूण 34 षटक आहे तीन चेंडू आतापर्यंत फेकलेत हा चेंडू चांगला चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न एक रन्स मिळाली डबलचा प्रयत्न या ठिकाणी मात्र मागात पडेल ही दुसरी धाव घेताना मात्र मागात पडलाय खेळाडूला आणि इथनं माघारी परतलाय तुषार पाटील बॅक टू द डगआउट तर सेकंड रन साठी त्यांनी प्रयत्न केला खेळाडू बाद झाला आणि टीमची टोटल जर पाहिली स्कोर होती एकूण स्कोर दापकाबाबती लागेल 26 धाबा दोन खेळाडू बाद झाल्यात सलामी वीर जोडी आता सलामी खेळाडू सध्या मैदानावरती आपण पाहिला सागर पाटील जो लढतोय मैदानावरती त्याच्या बॅटमधून आपण पाहिले दोन चौकार आलेत आणि सागर आपल्या टीमसाठी एक चांगलं योगदान देतो टीमची टोटल 26 वरती मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं काकडबा टीमनं 74 रन्स या ठिकाणी बनवल्या हा चेंडू ऑफसाईडला कबर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी महेश आणि जोपर्यंत चेंडू उचलून फेकत तोपर्यंत रन्स मिळाल्या दोन आणि दोन धाबेने संघ पोहोचलाय 28 या धावसंख्येमधी 28 लॉस ऑफ टू विकेट ओव्हर नंबर 3 आतापर्यंत बॉल फेकले गेले एकूण 5 म्हणजे षटकातला तर अंतिम बॉल असेल आणि या मॅच मध्ये
निश्चित एक चांगली सुरुवात करून दिली। 28 धावा आतापर्यंत आल्यात आणि आता लास्ट बॉल पैसे कितीपर्यंत रन्स बनतील या बॉल वरती। सेकंड स्पेल हातात असताना गोलंदाज तुषार जाधव पहिल्या स्पेल मध्ये चांगला षटक हाताळला। या स्पेल मध्ये देखील त्याला एक सफलता मिळाली। हा चेंडू इथे मात्र रन्स मिळेल एक। ओवर नंबर 3 झाले समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर इथे स्कोरबोर्डवरती धावा लागल्यात। बॅटिंग करत असताना या ठिकाणी जांभिलपाडा टीमची टोटल 29 लॉस ऑफ 2 विकेट। तर 3 षटक झाली कंप्लीट। सेकंड स्पेल आपण पाहिलं, 2 षटक फेकली गोलंदाज तुषारनं। पहिल्या ओव्हर मध्ये त्यानं 3 रन्स दिल्या, त्याच्यानंतर सेकंड ओव्हर मध्ये त्यानं 10 रन्स दिल्या, म्हणजे 2 ओव्हर मध्ये त्यानं 13 धावा, एक चांगलं स्पेल हाताळलंय आपल्या टीम साठी आणि 2 विकेट षटक कंप्लीट झाले। 3 आणि 3 षटकामध्ये 29 रन्स आल्यात, म्हणजे येणारे 2 षटक आता बॅटिंग करताना जांभिलपाडा टीमला चांगली टोटल उभारावी लागेल। आक्रमकता काय असते हे त्याला त्यांना सिद्ध करावं लागेल या मॅच मध्ये। तर आपण आमंत्रित करूया नेक्स्ट लढतीसाठी। सेकंड राऊंडचा पहिली मॅच असेल ती कापरी सिद्धी पाले बसेस जय गोलोबा द्वारली या दोन टीम मध्ये। चला दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी या, जी नेक्स्ट लढत असेल या मॅच नंतर। ड्रिंक्स ट्रॉली ड्रिंक्स मेकर आमचे दोन्ही बाहेर येत आहेत, सेम ड्रेस कोट मध्ये आहेत, अतिश सांभाराने तेजस मिसाल सेम ड्रेस कोट सेम सँडल देखील दोघांची सेम आहे, कदाचित गर्लफ्रेंड देखील सेम असू शकते कारण सध्याना इंटरनेटचा जमाना आहे, ऑनलाईनचा जमाना आहे, काही सांगू शकणार नाही कारण सध्या मागच्या हप्त्यामध्ये आपण पहिले प्रेमाचा हप्ता आज देखील आज म्हणजे त्यातनं अनुभव फार घेतलाय। हा चेंडू लाभ केलाय हवेत आणि शत्रुरक्षक त्या ठिकाणी जजमेंट करत आहेत, वेल कॅच फलंदाज बाद होतो विकेट नंबर 3। तर विकेट नंबर 3 इथे खेळाडू बाद झाला। सलामीवीर सागर पाटील बॅक टू द डग आउट आणि सागरनं भरपूर बॉल घेतले आणि सागरनं आपल्या टीमला रन्स बनवून दिल्या। 14 धाबेचं त्याने योगदान दिलाय सागर बाद झालाय, 15 धाबेचं योगदान त्याने जरूर दिलं आपल्या टीम साठी आणि तो बाद झाल्यानंतर आता न्यू बॅट्समन मैदानावरती गेलाय विशाल पाठारे। विशाल पाठारे आणि रुपेश पाटील ही जोडी सध्या मैदानावरती आहे। स्ट्रायकरला खेळाडू रुपेश पाडे तुम्ही बघतायत आणि बॉलिंग मार्कवरती सध्या गोलंदाज नयन भोईर। हा चेंडू लाभ केलाय, कमाल टायमिंग बेमिसाल टायमिंग आणि ताकदीचा वापर करताना चेंडूला वाडीश लॉंगॉनच्या वरनं फेकून दिलाय, सी मारे का बाहेर षटकार। षटकाराबरोबर टीमची टोटल 35-35 धावसंख्येमधी। तर विशाल पाठारेसाठी 3 बॉल 3 षटकार मारले, तर रोशन आणि अक्षय यांच्याकडनं 1000 रुपये आहेत आणि ते मात्र पुन्हा एकदा मोठा फटका आलाय, मात्र यावेळेस एक्स्ट्रा कबर सी मारेकेच्या बाहेर रुपेश पाटीलनं ठोकलाय चौकार।
उपेश पाटील जो मिडल ऑर्डरचा खेळाडू आहे, चौथ्या क्रमांकाचा आहे, विस्फोटक फलंदाजी करत असताना कारण आगाज केला त्यांना आपल्या बॅटिंगचा सटकारा बरोबर, त्याच्यानंतर लगेच चौका देखील लावलाय आणि धावसंख्या आता वेगाने चालली आहे 39 च्या धावसंख्येवरती स्कोर पोहोचलाय. चौथं षटक थोडस मागड होत चाललंय, गोलंदाजी करत असताना गोलंदाज नयन भोईर 3 बॉल 10 धावा त्यानं खर्च केल्यात. पुन्हा एकदा उडवलाय बॉल मिड विकेटच्या वरनं आणि येतं रुपेश पाटीलच्या बॅटमधून अजून एक स्टँडर्ड बॅटिंग करत असताना दमदार षटकार. काय जबरदस्त आक्रमकता, मिडल ऑर्डर मध्ये आक्रमकता कशी असते हे उदाहरण देत असताना रुपेश पाटील बॉडी लँग्वेज देखील भरपूर स्ट्रॉंग आणि तेवढी स्ट्रॉंग बॅटिंग त्यानं दाखवली आहे. टीमची टोटल 45 45 धावा 3 षटकांमध्ये 29 होत्या. चौथं षटक जसं सुरू झालं तसं आक्रमकता पाहायला मिळाली आणि आता पुन्हा एकदा नयन भोईर पुन्हा गोलंदाज तयार. लाईन चेक करतात पंच ऑप्शनच्या बाहेर, इट इज अ वाईड आणि अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी मिळतात आणि थोडस मार्क मिळाल्यानंतर आपण पाहतो गोलंदाजानं लाईन बरकडली आहे कारण दबाव आला त्याच्यावरती. 2 षटकार 1 चौकार आल्यानंतर टीमची टोटल 46. चला पाली टीम आणि द्वारली टीम आपण टॉस साठी लगेच उपस्थित व्हा कारण पहिलं सत्र समाप्त झाल्यानंतर आम्ही टॉस करणार आहोत. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय, पायसन लँड कुठे होईल, क्षेत्रक्षकाच्या जवळ चेंडू होता मात्र 2 रन्स त्या ठिकाणी मिळाल्या. सूर्याची प्रखर तेज किरणे इथे खेळाडूला त्रासदायक ठरली आणि तुम्ही क्रिकेट खेळता त्यामुळे सूर्य आणि तुमचं कॉम्बिनेशन असेल कारण जेव्हा बाल हवेत जातो ना तेव्हा सूर्य तुमच्या समोर येणारच आहे, मात्र त्याला विरुद्ध कसं झेल टिपायचं हे तुम्हाला निश्चित करता आलं पाहिजे कारण बरेच सारे खेळाडू डोळ्यावरती अर्धवत हात ठेवून कदाचित झेल टिपत असत. मात्र हा चेंडू इथे चाललाय लॉंग लेगच्या दिशेनं सीमारेखेच्या बाहेर चौकार. अतिशय मागडं षटक पडलाय कारण या षटकामध्ये फार मान मिळाला. टीमची टोटल पाहिली एकूण स्कोर बरोबरती लागल्यात 52 अप 50 धावा 52 अप 50 अप टीमची टोटल धावसंख्या आपण पाहतोय 52 रन्स आणि 4 षटकं झाली कंप्लीट. अतिशय मागडं नयन भोईनं षटक फेकले 23 धावा. पहिला बॉलवरती त्याला विकेट मिळून सुद्धा त्यानं 5 बॉलमध्ये 23 धावा खर्च केल्या. अतिशय मागडं षटक फेकलंय आणि आता अंतिम षटक सज्जवतो बॉलिंग मागपती महेश. तर महेश वायले बॉलिंग मागपती आलाय. तर विशाल गायकर यांचा पर्स हरवलाय. बघा पर्स मध्ये पैसे नाही आहेत मात्र जास्त रक्कम नाही आहे तरी पण इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत अर्थात पॅन कार्ड आधार कार्ड किंवा त्यांचे लायसन्स असतील तर आपण प्लीज कोणाकडे असेल तर आपण प्लीज आणून द्या, योग्य तो पारितोषिक तुम्हाला दिला जाईल. व्हेरी गुड बॉलिंग, चांगला चेंडू आहे. महेशने चेंडू फार चांगला फेकला, पडल्यानंतर थोडासा डीप राहिलाय आणि डॉट चेंडू होतोय. स्ट्राईक एंडमधील खेळाडू तुम्ही बघतायत विशाल पाढारे आणि निश्चित आपण पाहिलं टीमची टोटल एकूण स्कोर आहे 52 रन्स. महेश पुन्हा एकदा सज्ज होतो महेश वायले आणि हा चेंडू बॅटच्या रडार मध्ये फेकून दिला मिड विकेट सीमारेखेच्या बाहेर षटकार. पहिला चेंडू महेशनं फार चांगला फेकला, महेशला तो चेंडू फेकता आला नाहीये, त्यानं आत्ता चेंडू थोडासा पाठीमागे ठेवला, शॉर्ट पिच लाईनचा चेंडू पडला, त्याच्यावरती मोठा प्रहार मिळाला. फलंदाज आडव्या बॅटनं फलंदाजी करतो आणि गोलंदाज तयार. पुन्हा एकदा महेशचा हा चेंडू फार चांगला आहे आणि हा चेंडू चांगला आहे. पहिला बॉल ज्या प्रकारे होता ना तसा सेम बॉल पडलाय आणि ते माघारी परतावं लागलंय फलंदाज
विशाल पाठारे बैक टू द डगआउट आणि टीमची टोटल 58 लॉस ऑफ 4 विकेट. राकेश पाठारे न्यू बॅट्समन आणि सायकेंडला रुपेश पाटील. ज्या रुपेश पाटील आक्रमकता दाखवली आहे त्यानं 3 चौकार आणि त्याचबरोबर 2 चौकार आणि 2 षटकार त्यानं मारलेत आपल्या टीमसाठी. तो रुपेश पाटील सायकेंडला महेश षटक चांगलं पडतं इथे, एक षटका जरूर आलाय. ब्लॉक हॉल मध्ये फेकला, चांगला चेंडू आहे, चेंडू एक षटका भरला येतो, एक रन्स तर मिळाली डबल रन साठी आणि 2 रन साठी किनी कंप्लीट होतील. लॉन्ग स्ट्राइक एंड वरती थ्रो कदाचित करायला हवा होता, कदाचित थ्रो ऑन द स्टम्प करायला हवा होता तेव्हा कुठे रन्स मिळाल असेल. मी मगाशी देखील सांगितलं की तुम्ही बाउंड्री लाईन मध्ये थ्रो करताना तुमचा थ्रो ऑन द स्टम्प येणं गरजेचं असतं, डायरेक्ट ऑन द स्टम्प येणं गरजेचं असतं. मात्र रन्स ठिकाणी 2, टीमची टोटल 60 धावा. गोलंदाज महेश पुन्हा एकदा चांगला चेंडू इथे, पुन्हा एकदा त्याच दिशेने एक्स्ट्रा कबरला, एक रन्स मिळाली. धावसंख्या आपण पाहतो यावेळेस आत्ता परफेक्ट थ्रो केलाय, आत्ता मात्र थोडासा शांत दिमागाने त्यानं थ्रो केलाय. आणि क्रिकेट खेळताना आम्ही नेहमी सांगतो की तुमच्या डोक्यावरती बर्फ असायला हवा जेणेकरून तुम्ही शांत डोक्यानं क्रिकेट खेळू शकता. आणि शांत डोक्यानं क्रिकेट खेळल्यानंतर तुमचा निर्णय कधी चुकत नाही, कारण असं म्हटलं जातं ना की डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीयेत. आणि तेच शांत डोक्यानं क्रिकेट दाखवावं लागेल. टीमची टोटल धावसंख्या 61 रन. बॉल फेकले गेले त्या ओव्हरमध्ये 5 आणि अंतिम बॉल, गोलंदाज तयार. ऑन साइडला बॉल आहे ते, विकेट मिळाली महेशला आणि स्लॉग ओव्हर महेश वायलेनं चांगलं फेकलंय. पाय जबरदस्त षटक फेकला, एक चेंडू त्यानं थोडस शॉर्ट पिच केला त्याच्यावरती षटकार आला, अन्यथा त्याचे 5 चेंडू फार चांगले होते. आणि कॉन्फिडन्स होता स्वतःवरती महेशचा आणि सामना सुरू होण्याच्या अगोदर कदाचित त्याने सांगितलं की आज मी षटक टाकणार आहे आणि तो षटक त्यानं हाताळत असताना एक चांगलं षटक हाताळलाय. धावा त्यानं खर्च केलाय फक्त 9 धावा आणि 1 विकेट घेतली आणि टीमची टोटल लागली आहे 61. आता 62 धावेचं लक्ष असेल ते नेवाई टीम समोर. तर षटक 5 षटक कंप्लीट झाली, पहिलं सत्र कंप्लीट झालं आणि पहिल्या सत्रामध्ये आपण पहिलं बॅटिंग करत असताना रन्स झाल्यात 61 आणि आता 62 धाबेचं लक्ष असेल ते नेवाली टीम समोर. आता तत्पूर्वी टॉससाठी आमंत्रित करेल दोन्ही कॅप्टन, यास पाले टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. चला विनंती करतोय द्वारली टीम कॅप्टन टॉससाठी लगेच या, मॅच होईल सेकंड राऊंडची पहिली मॅच. आणि आता 61 धाबा केल्यात 62 धाबेला कशा प्रकारे प्रत्युत्तर देतील ऐकूया पुन्हा एकदा. कॉमेंटरी बॉक्स मध्ये परिवर्तन येत आहेत सोनू बांगर. सला दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. सामना असेल कापरशेती पालय विपक्ष जय गोलोबा क्रिकेट संघ दौरली. एका बाजूला मनोज रसाल आपण पाहणार आहोत तर दुसऱ्या बाजूला मिलिंद थोरबे असतील टीमचे कॅप्टन. टॉस करायचं आपण, तर सचिन दादा पाटील यांना विनंती करेल आपल्या शुभास्ते आपण टॉस करा नेक्स्ट मॅचचा.
भरपूर चांगला मॅच आपण एन्जॉय करणार आहोत मैदानावरती कापडशी ती पालय विपक्ष जय गोलोबा क्रिकेट संघ दौरली। तर विद्यमान नगरसेवक सचिनदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही करतोय टॉस बॉक्स मध्ये हा टॉस सागर पराड आपण कॅमेरा बळवायचा इथे ओम साई एम टी सी लाईव्हच्या माध्यमातून आपण स्पर्धा आपण पाहतोय या ठिकाणी कव्हर केली जाते आणि टॉस होत असताना टॉस झाला आणि टॉस जिंकला जय गोलोबा क्रिकेट संघ दौरली टीमनं आणि निर्णय कळवायचा लगेच मनोज तर चला चैत्रश लावून घ्या लगेच आदर्श क्रिकेट संघ दांबेली पाटा टीम आणि सलामीची जोडी देखील पाठवायची आहे ती जय बोले नेवाले टीमची लवकर जा आपण बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये। तर थँक्यू सो मच योगेश पडवी जमलेल्या माझ्या तमाम लाडक्या प्रेक्षकवर्गांचं पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक अधिक स्वागत असेल जे प्रेक्षकवर्ग ह्या ठिकाणी नक्कीच युट्यूबच्या माध्यमातून देखील स्पर्धेला एन्जॉय करतात त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत असेल। मॅच आपण पाहतात ह्या ठिकाणी एका बाजूला असेल आदर्श क्रिकेट संघ जांभुली पाडा अर्थातच आमचे सचिनदादा पाटील यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय जांभुली पाडा संघ दुसऱ्या बाजूला त्याला फाईट करेल जय बोले नेवाली हा संघ आपण पाहतोय प्रथम बॅटिंग केली जांभुली पाडा टीमनं एकूण पाच ओव्हर मध्ये बनवल्या 61 धावा भरपूर चांगली बॅटिंग झाली रुपेशनं देखील चांगली फटकेबाजी केली त्याला तेवढी चांगली साथ विशालनं देखील दिली सुरुवातीला तुषारच्या बॅटमध्ये देखील आपण मोठी फटकेबाजी पाहिली आणि त्यांच्या जोरावरती आता संघानं बोलत 61 धावा आणि 62 धाब्याचं लक्ष घेऊन सलामी जोडी जय बोले नेवाली टीमची राहुल जाधव ऑन स्ट्राईक आणि नाशकरवरती फलंदाज असेल अविनाश ही जोडी पाहायला मिळते गोलंदाजी मागपती गोलंदाज असेल राकेश पाडारे गोलंदाजी मागपती तयार दोन्ही टीमला आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडून शुभेच्छा मॅचसाठी विश ऑल द बेस्ट फॉर द टीम शॉ द गुड गेम शॉ द क्वालिटी क्रिकेट सामना सुरू होतो लगेच सेकंड इनिंगला सुरुवात झाली आहे राकेश तयार 62 धावांचं लक्ष प्रति ओव्हर मागे विचार केला तर 12.40 सरासरी गाठायचे सामना जिंकण्यासाठी पंचांचा ग्रीन सिग्नल सामना सुरू होतो आहे गोलंदाज तयार राकेश पाडारे आणि स्ट्रायकर मध्ये फलंदाज राहुल जाधव बिग फाईट मॅच आपण पाहतोय दोन ताकदवर टीम मध्ये पहिल्या राऊंड मधील अंतिम सामना मैदानावरती सुरू आहे दोन्ही संघ एका ताकदीचे त्यामुळे हा सामना तुम्हाला भरपूर चांगला मिळेल पाहायला मिळेल गोलंदाज तयार पहिलाच बॉल राहुल जाधव ऑन साइड ला खेळले आहेत आणि क्षेत्ररक्षक होते तुषार पाटील प्रयत्न जरूर केले बॉल अडवण्याचा स्वतःला त्यांना हवेमध्ये फ्लाय देखील केलं परंतु चेंडू त्यांना हुलकावणी देऊन जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर राहुलच्या बॅटमध्ये पहिला चौकार सुरुवात दमदार झाली आहे नेवाली टीमची राहुलचं खातं खुलं झालं चौकारांना टीमचं खातं देखील खुलं करतोय राहुल राकेश पुन्हा एकदा तयार ओव्हर द विकेट समोर खेळलेत यावेळेस देखील फटका भरपूर चांगला आउटफील्ड तेवढीच पाच पाला मिळते विशाल पाटारे वेगानं आले लॉंग ऑफला फील्ड करतात आणि वायडिश लॉंग ऑफ मध्ये विशालला चेंडू अडवला भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण दोन धाबा मिळाला या बॉलवरती दोन धाबे बरोबर टीम पोहोचेल सहाय्या धावसंख्येवरती 12.40 सरासरी प्रति ओव्हर मागे गाठायची सामना जिंकण्यासाठी याच ग्राउंडवरती सातत्यानं खेळत असतो आदर्श क्रिकेट संघ जांभिली पाडा टीम फटका चांगला पुन्हा एकदा बॅकफुटवरती गेले आणि बाटने खेळलेत खेळाडू कोणताही उपस्थित नाहीये चेंडू जाईल पुन्हा एकदा मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर राजू रेखा दमदार चौकार चौकारा बरोबर टीम पोहोचेल 15 या आकड्यावरती चांगली सुरुवात दमदार सुरुवात पाहायला मिळते जय बोले नेवाली टीमची एका बाजूला राहुल तर दुसऱ्या बाजूला आता स्ट्राईक मिळाल्यानंतर सलगचा हा दुसरा चौकार आला अभिनाच्या बॅटमधनं चांगली बॅटिंग षटकातील अंतिम चेंडू शिल्लक पुन्हा एकदा राकेश पाटारे तयार ओव्हर द विकेट नं ऑन साइड ला यावेळेस मात्र बॉलला उडवला मिड विकेटच्या डोक्यावर ना जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिला विकेट षटकार षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं समाप्त झालं 62 धावांचं लक्ष गाठायचं आहे आणि काय स्वप्नवत सुरुवात केली आहे राहुल आणि अभिनाश जाधवनं नेवाली टीम पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर मजबूत स्थितीमध्ये आपण पाहतोय
एकूण धावसंख्या स्कोर कार्ड वरती 21-21 धावा फलकावरती अतिशय मागणी गोलंदाजी राकेश पाटारेच्या माध्यमातून. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 21 विदाऊट लॉस ऑफ जे बोले नेवाले टीम एक एक गडी गमावला नाही आणि 21 धावा फलकावरती लागला गेला. पावर प्ले सुरू आहे त्यामुळे अभिनाश देखील त्याचा फायदा उचलतोय आणि दुसऱ्या बाजूला राहुलच्या बॅटमध्ये देखील एक चौकार आपण पाहिला. जिंकण्यासाठी गरज मॅचमध्ये 24 चेंडू शिल्लक असतील अथापि 41 धाब्याची गरज असेल. मॅच अजूनही 50-50% मध्ये दोन्ही संघाच्या बाजूने पाहायला मिळतोय. सामना अद्यापि बॅलन्स असेल इथून येणारा षटक देखील महत्वाचा असेल कारण की पावपेच दुसरं षटक असेल. सागर पाटील आला गोलंदाजी मार्गवरती सागरला इथून आपल्या टीमसाठी कमबॅक करावं लागेल. धावसंख्येवरती ब्रेक लावणं फार गरजेचं असेल. तीन खेळाडू तिसऱ्या तिराच्या बाहेर वाडीस लॉंग ऑफ लॉंग ऑन त्यानंतर मिड विकेट रिझनला एक खेळाडू सागर तया लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट फटका चांगला आहे. लेग ग्लान्स केला जातो आडब्या बाटनं खेळलेत खेळाडू पोहोचलेत. राकेश पाटारे स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉलला उचलतील तोपर्यंत दोन धाबा कंप्लीट केला गेला. दोन धाबे बरोबर टीम पोहोचल 23-23 या आकड्यावरती. सागर तयार लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पुढचा बॉल कलबट्टा पैसा बॉल ऑन साइड खेळले बॉटम हँडचा चांगला वापर मिड विकेटला राकेश आले थोडेसे फंबल झाले थोडीशी घाई झाली राकेश कडनं आणि तत्पूर्वी या ठिकाणी दोन धाबा एकवटला गेल्या. राहुलच्या माध्यमातून दोन धाबे बरोबर टीम पोहोचेल 25 आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ 25 धाबा आतापर्यंत लागल्या गेल्यात जे बोले नेवाले टीमच्या स्कोर कार्डवरती. ओव्हर द विकेट पुढचा बॉल लॉकटेटेड समोर लॉक केला बॉलला खेळाडू येतील विशाल पाटारे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर वन बाउन्स इन टू द फॅन्स फोर रन चौकार. मी म्हटलं होतं या षटकामध्ये धावसंख्येला ब्रेक लावावा लागेल परंतु सागर पाटील देखील इथे महागडा ठरलाय असं कारण आपण पाहतो. भरपूर चांगली बॅटिंग होती या पापापेचा तो फायदा उचलतोय अविनाश त्याचबरोबर आता राहुल देखील 29-29 मध्ये पोहोचतोय जे बोलले नेवाली संघ. यावेळेस मात्र स्टान्स चेंज करण्याचा प्रयत्न केला आपण संचा इशारा नो बॉल कारण की लाईनच्या बाहेर हा चेंडू होता हेच पंच सांगतायत. नोबॉलचा इशारा आला त्याचबरोबर फ्रीची देखील संधी असेल फलंदाज राहुल जाधवकडे. फ्रीडचा बॉल ओव्हर द विकेट फटका चांगला समोर केले शॉर्ट पिट ऑफ मध्ये खेळाडू उपस्थित डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि येथून भरपूर वेगानं धाव कंप्लीट केली जाईल. थोडेसे निराश झाले तुषार पाटील थ्रूपैकी भरपूर चांगली होती परंतु डायरेक्ट हिट झालं नाही आहे. एक धाव मिळाली सिंगल बरोबर टीम पोहोचेल 30 या धावसंख्येवरती. अर्धा पल्ला गाठतोय जय बोले नेवाली संघ. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला कुठल्यांवरती पडल्यानंतर चेंडूची गती थोडीशी कमी होती संपर्क बनला नाहीये लेग बायच्या स्वरूपाने सिंगल मिळेल. कम बॅक करण्याचा प्रयत्न करतो आपल्या षटकामध्ये सागर पाटील धावसंख्या 32 धावा असतील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला बॉल भरपूर चांगला कुठल्यांवरती पडल्यानंतर थोडासा टर्न झाला चेंडू डायरेक्टचा प्रयत्न देखील केला परंतु डॉट बॉलची समाप्ती. षटक क्रमांक दुसरा देखील कंप्लीट झाला. पहिल्या षटकामध्ये धावा आपण पाहिले तब्बल 21 आणि या षटकामध्ये धावा कसं केल्या गोलंदाज सागर पाटीलनं 11 धाबेचे षटक आपल्याला पाहायला मिळालं आणि टीमची टोटल 62 धाबेचं लक्ष काढत असताना आपण पाहतोय जे बोलले नेवाले टीम मजबूत स्थितीमध्ये 39 या आकड्यावरती.
अर्धा पल्ला पूर्ण झाला आपण पाहू शकता तीस धावा स्कोर गटबती लागल्या गेल्या जे बोले नेमान टीमच्या चेंडू शिल्लक आता 18 आणि जिंकण्यासाठी अद्याप गरज आहे मॅच मध्ये 30 धावांची वेळ अजूनही गेली नाहीये आदर्श क्रिकेट संघ जांभिलीपाडा टीम साठी जर या षटकामध्ये महेशनं ह्या सलामी जोडीला जर तोडला हे दोन फलंदाजांना जर बाद केलं तर कुठेतरी थोडासा कमबॅक होतो जांभिलीपाडा टीमचा आणि या षटकामध्ये जर महेश कमी धावा खर्च करतोय तर मॅचच्या शेवटच्या मोमेंटला थोडीशी बॅलन्स राहील अन्यथा या षटकामध्ये जर मागणी गोलंदाजी झाली तर कुठेतरी मॅच मध्ये शिरकाव करेल जे बोले नेपाली संघ मॅच चा भरपूर चांगला आहे 18 चेंडू 30 धावांची गरज स्ट्राइकरपदी फलंदाज सलामीवीर सेट बॅट्समॅन अविनाश ऑन स्ट्राइक गोलंदाजी मागमध्ये महेश तयार तिसऱ्या षटकामध्ये पापअप देखील आता समाप्त झालं 5 खेळाडू 30 गजगिऱ्याच्या बाहेर इथून कशाप्रकारे बॅटिंग केली जाईल काय रणनीती असेल अविनाश आणि राहुल या फलंदाजाची राऊंड द विकेट तयार महेश फटका चांगला आहे बॅकफुट वरती गेले ओव्हर पिच बॉल त्याला फेकून दिलाय वाईड इज लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर विकेट षटकार पहिल्याच बॉलवरती गोलंदाज महेशचं स्वागत केलं वेलकम टू द ग्राउंड षटकाराला षटकाराबरोबर टीम पोहोचेल 38-38 या आकड्यावरती जिंकण्यासाठी गरज 17 चेंडू आता मॅच पूर्णपणे मजबूत झाली जे बोले नेवाली टीमच्या बाजूला 24 धावांची गरज असेल तर सचिन दादा पाटील देखील या ठिकाणी थोडेसे कामानिमित्त इथून जात आहेत तर थँक्यू सो मच पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये आल्याबद्दल आपल्या देखील मी विशेष आभार व्यक्त करेल राऊंड विकेट महेश तयार यावेळेस लाईन खराब आउटसाइड डी लेग स्टम्प अंपायर सिग्नल व्हाइट बॉल अतिरिक्त धाव मिळाली अशा क्षणा तुम्हाला एक एक धाव वाजवायचे परंतु इथून अबांत स्वरूपानं ती धाव त्याने खर्च केली आणि टीमची टोटल पोहोचली 39-39 आकड्यावरती संघ पोहोचतोय नेवाली तर बघा ती झाडाखाली रिक्षा पार केली गेले तिचे काचेवरती सूर्याची किरण या ठिकाणी परावर्तित होत आहेत आणि त्याचा त्रास आमच्या खेळाडूंना आमच्या पंचांना देखील होतोय तर आपण ती रिक्षा आलवा थँक्यू जात आहेत रिक्षावाले थर्टी नाईन 39-39 आपा फलकावरती आहेत महेश पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्गवरती राऊंड विकेट ना लाईन चुकीची यस पाहायला मिळेल मागचा बॉल लेग स्टंपच्या बाहेर आताचा बॉल ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर अंपायर सिग्नल पुन्हा एकदा व्हाइट बॉल 40 धावा कंप्लीट झाल्या विजयासाठी गरज फक्त 22 धावांची राऊंड विकेट हडप्या पाटणेकडे फटका चांगला आहे खेळाडू उपस्थित तुषार पाटील एकच धाव इथे मिळेल आणि धावसंख्या 41 41 धावा हजरमॅन विलासमामा वारंगे यांना देखील मी विनंती करतो आपण व्यासपीठापती या आपल्या देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक आणि हार्दिक अधिक स्वागत असेल महेश या राऊंड द विकेट पुढचा बॉल गती कमी करण्याचा प्रयत्न केला चेंज ऑफ पेस होता परंतु लाईन चुकीची आहे या अंपायर सिग्नल व्हाइट पुन्हा एकदा पंचांचे दोन हात समांतर आणि एकशे धाव मिळेल एकशे धावे बरोबर टीम पोहोचेल 42-42 आकड्यावरती विजयासाठी आता फक्त गरज आहे मॅच मध्ये 20 धावांची खराब गोलंदाजी पाहायला मिळते जांभिलीपाडा टीमच्या माध्यमातून फुलटॉस बॉल होता ऑन साईडला लॉक करण्याचा प्रयत्न केला व्यवस्थित संपर्क नाही आहे तरी देखील सिंगल मिळेल आणि सिंगल बरोबर टीम पोहोचेल 43-43 आकड्यावरती हळूहळू या ठिकाणी मॅचमध्ये शिरकाव करतोय जे बोले नेवाली संघ गरज मॅचमध्ये कोणाबी जाबीची ओव्हरमधील आतापर्यंत बॉल झालेत फक्त तीनच बॉल झालेत महागडी गोलंदाजी पाहायला मिळते महेशच्या माध्यमातून 15 चेंडू अद्याप शिल्लक असतील आणि कोणाबी जाबीची गरज बॉल चांगला यावेळेस मात्र गुंडलेत मध्ये पडल्यानंतर चेंडू थोडासा डीप राहिला खाली राहतोय सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते आणि इथून डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल
या दरम्यान आपण पाहू शकता पालेगावचे ज्येष्ठ नागरिक आपण बघतोय विलासपम वारिंगे यांचे वडील अर्थात काशीनाथ दादा वारिंगे या ठिकाणी उपस्थित झाले आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. त्याचबरोबर विलासजी करे साहेबांचं देखील शुभ आगमन झालं आमच्या व्यासपीठावरती, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक अधिक स्वागत असेल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला, यावेळेस मात्र चेंडू जातो डॉट. तेरा चेंडूचा खेळ बाकी आहे, आपण बघू शकता आणि एकूणामी दाबीची गरज असेल. आत्ताचा बॉल देखील जर डॉट फेकला तर कुठेतरी मारा चेंडू आणि समीकरण थोडसं बॅलन्स राहील. राऊंड द विकेट अंतिम बॉल फटका, या वेळेस मात्र ऑन साइडला आकाशाला गबस निघालणारा हा फटका पाहायला मिळतो अभिनाथ जाधवच्या बॅटमधून. चेंडूला पाठवले सरळ लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर, बिग हिट षटकार. आणि आता 12 चेंडू शिल्लक आहेत, विजयासाठी गरज आहे फक्त 13 धावेची. तर 12 चेंडूचा खेळ बाकी, विजयासाठी 13 धावेची गरज. संगीत आपल्याला काय ऐकायला मिळत नाही हा देखील प्रेक्षक वर्गाने आमचा प्रश्न पडला आहे. कारण जनरेटरची पॉवर थोडीशी कमी पडते, त्यामुळे डीजे मास्टर देखील शांत आहेत. फटका चांगला आहे, फुल टॉस बॉल, वेलकम टू द ग्राउंड. स्वागत करणारा हा षटकार आणि मॅच खुली करणारा षटकार राहुल जाधवच्या बॅटमधून. दोघांची पार्टनरशिप भरपूर चांगली पाहायला मिळते. एकही गडी अजूनही बाद झाला नाहीये जे बोले नेवाले टीमचा. आणि संघ आता जबरजबर आता विजयाच्या उंबळट्यावरती येऊन ठेपतो, कारण की गरज आहे मॅच मध्ये जिंकण्यासाठी फक्त 7 धावेची. चला दौडली टीम म्हणून जसा आपला निर्णय कल्पा, आपण गोलंदाजी स्वीकारली आहे. आमंत्रित केले बॅटिंग साठी पाले टीमला. दाबाची संधी, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, डायरेक्ट हिट नाही आहे, ओबा तो झाला. फक्त एकाच धाबेनं संतोष होत आहेत फलंदाज आपण पाहू शकता राहुल आणि अविनाश. क्या बात आहे, दुसरी धाव कंप्लीट झाली. लेझी क्रिकेट जांभेलीपाडा टीमच्या माध्यमातून. फक्त आता मॅच मध्ये गरज आहे 5 धाबेची. चेंडू शिल्लक 10, विजयासाठी 5 धावेची गरज. फुल टॉस बॉल, लॉक टेटी समोर खेळलेत, मॅच फिनिश. सामना जिंकला जे बोले नेवाले टीमनं, तब्बल 10 विकेटचा राखून हा मॅच जिंकला. आणि 9 चेंडू राखून हा सामना, 8 चेंडू राखून हा सामना जिंकला तो म्हणजेच नेवाले टीमनं. अभिनंदन नेवाले टीम, हार्डलक जांभेलीपाडा टीम. लाईन अप करा, शेक हँड करा, जातो आम्ही मॅन ऑफ द मॅच कडे. तर मॅन ऑफ द मॅच समान गेट ठरला, ज्यानं 32 धावेची विस्फोटक खेळी केली तो राहुल जाधव ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.
अभिनयच्या धावा होत्या 28 आणि राहुलच्या धावा बनल्या 32, त्यामुळे मॅन ऑफ द मॅच ठरला आहे राहुल। तो 31 धावा असतील, तो राहुल ठरला मॅन ऑफ द मॅच। चला राहुल आपण या आणि नेक्स्ट मॅच जय गोलाबाई क्रिकेट संघ दोन्ही टीम चला शतक्षण लावून घ्या। मनोज रसाल हृदयनाथ दुसऱ्या बाजू त्यांना फाईट करेल प्रसिद्धि पाल टीम आज संघामध्ये। मनीष कोळेकर नाही आहे, त्याचबरोबर विजय कोळेकर देखील नाही आहेत कारण की इंजर्ड झालेत। काल देखील टिटवाला विभागामध्ये त्यांनी देखील बॅटिंग करण्यासाठी गेले तेव्हा देखील त्याला दुखापत झाली होती भरपूर, त्यामुळे आज ते संघामध्ये खेळत नाही आहेत आणि त्याचा कुठेतरी फटका पाल टीमला थोडासा बसतोय। बॅटिंग ऑर्डर थोडीशी कमी झाली आहे, तर चला राहुल आपण या मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड कलेक्ट करा। राहुल ठरला मॅन ऑफ द मॅच, राहुलला देतो आम्ही मॅन ऑफ द मॅच सन्माननीय विलाजी खरे साहेबांच्या शुभास्ते पण देऊया मॅन ऑफ द मॅच। तर काशीनाथ बाबा वारिंगे यांच्या शुभास्ते मी देतो नक्कीच मॅन ऑफ द मॅच।